हर्ष स्वागत आहे. मी सुष्मिता बेजरगे. आता बघूयात आजच्या ठळक घडामोडी. मोहोळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री अशोक सायकर यांनी पदभार स्वीकारल्यापासून कार्यक्षेत्रामध्ये खुलेआम दारू गुटखा विक्री चालू आहे. त्याचाच प्रत्यय आज मोहोळ पोलीस स्टेशनच्या गेटसमोरच एका दारुड्याने पोलीस कर्मचाऱ्याची वर्दीवर हात घातला आणि त्यांची गच्ची धरली. तसेच अर्वाच्या भाषेत शिवीगाळ सुरू केली. शहरात कायदा याची भीती नसल्याचेच हे उदाहरण म्हणावे लागेल. अशा मोजोर दारुड्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी व्यापारी आणि मोहोळ कराकडून होत आहे. लाईव्ह महाराष्ट्रासाठी राजू साखरे, मोहोळ, सोलापूर. लाईव्ह महाराष्ट्राला नियमित पाहण्यासाठी व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्यूबला भेट द्या. तसेच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.